नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सचित विचार करतच म्हणतो एखाद्या खोट्या गोष्टीसाठी कोणीही जीवाची बाजी का लावेल तेव्हा पल्लवी सांगते विजया काय म्हणाली होती तुला आठवतय का ती अबोली एक विषारी नागिन ना आहे आणि तिचं भक्ष फक्त तू आहेस तेव्हा सचित रागानेस तू हे काय बोलते पल्लवी असं म्हणतो तर पल्लवी सांगते की मला तर असं वाटते की तिनं तिचा हेतू साध्य करण्यात यशस्वी ठरली आहे कारण बघ ना आज तुला आपल्या शार्दूलपेक्षाही अपोली महत्वाची वाटली अमेरिकेला जाण्याचं सोडून तू इथे थांबलाय तुला कळत कसं नाही आपला संसार जास्त महत्वाचा आहे आणि एक वेळ शार्दूलची तब्येत ठीक असती ना तर मी तुला काही म्हणालेही नसते परंतु आता आपल्यासाठी शार्दूल जास्त महत्वाचं आहे ते काही नाही तू माझ्यासोबत चल असं म्हणत पल्लवी आता सचितला घेऊन जातच असते आणि तेव्हाच अजिंक्य आणि क्रिश तिथे येतात अजिंक्य म्हणतो कुठे निघालात पल्लवी सांगते त्याच्याशी तुम्हाला काय आम्ही कुठेही जाऊ तेव्हा अजिंक्य म्हणतो तुम्ही कुठेही जा परंतु तुम्हाला मुंबई शहर सोडून बाहेर जाता येणार नाही कारण अबोलीने तिचं स्टेटमेंट होल्डवर ठेवलंय तिला तुमच्यावर केस करायची की नाही ते ती नंतर सांगेन पल्लवी सांगते आम्हाला जावंच लागेल आमच्या मुलाची ट्रीटमेंट जास्त महत्वाची आहे तेव्हा अजिंक्य म्हणतो मला पुन्हा पुन्हा कायद्याची भाषा बोलायला लावू नका तर आता सचित पल्लवीला थांबवतो आणि अजिंक्यला म्हणतो की ठीक आहे परंतु जाण्याआधी मला एकदा अबोलीला भेटायचं आहे तेव्हा अजिंक्य सांगतो नाही तुम्ही आता तिला भेटू शकत नाही त्यानंतर आता सचित आणि पल्लवी हॉस्पिटलमधून निघून जातात तर इकडे नीता खुश होत शरदला सांगत असते की आपण इतक्या दिवसात जे करू शकलो नाही ना ते घडलंय अबोलीचं अब आयुष्य फक्त व्हीलचेअर मर्यादित राहणार ती स्वतःच स्वतःच्या जाळ्यात अडकलीये आणि तेव्हाच माधव काका ते ऐकतात आणि रागानेच ओरडत नीताला गप्प करतात म्हणतात तू अशी कशी उलट्या काळजाची बाई आहे ग तिकडे अबोलीची अवस्था किती वाईट आहे एखाद्याच्या वाईटावर तुला इतका आनंद कसा होऊ शकतो तुझ्यापेक्षा तर ती गिधाडं बरी ती मेल्याची तरी वाट पाहतात तेव्हा नीता सांगते मी सुद्धा ना त्या अपोलीच्या मरणाची खूप वाट पाहते परंतु असं काही घडतच नाही निदान आत्तापुरता तरी आनंद साजरा करू द्यात काका भडकतच म्हणतात एखाद्या पशूची तुला उपमा देणं म्हणजे त्या पशूचाही अपमान ठरेल आणि ते तिचा मोबाईल वैतागत हातात देत आता आत जातात तर नीता आता पुन्हा खुश होत शरदशी बोलू लागते तर दुसरीकडे सचित खूप हतबल झालेला असतो आणि म्हणतो की माझ्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी देखील आपल्याला जाता येत नाही तेव्हा विजया बोलते जर आपण कुणालाही न सांगता गेलो ना तर काहीही कळणार सुद्धा नाही तेव्हा सचित म्हणतो परंतु हा ना पळकुटेपणा ठरेल आणि मला तसं अजिबात करायचं नाही तसंही अबोलीला या अशा अवस्थेत सोडून जाणं माझ्या मनाला पटत नाही तेव्हा विजया सांगते तू काळजी करू नकोस मी इथलं सगळं बघून घेईल तेव्हाच पल्लवी येऊन म्हणते नाही विजया आपल्याला जाता येणार नाही कारण अजूनही पोलीस आपल्यावर लक्ष ठेवून आहे ते ऐकताच सचित भडकतो आणि म्हणतो की मी यांना कोऑपरेट तर करतोय ना मग आपल्याच घरात आपल्याला नजरकैदेत ठेवण्याची काय गरज आहे आणि हीच बोली आपल्याला दाखवत होती ना की तिला शार्दूलची किती काळजी आहे परंतु आज तिच्याचमुळे ट्रीटमेंटमध्ये अडथळा येतोय जर का शार्दुलला काही झालं ना तर मी यांच्यापैकी एकालाही सोडणार नाही असं चिडूनच बोलतो आणि आत निघून जातो पल्लवी सचितला समजवायला जाणार असते परंतु विजया म्हणते अगं पल्लवी त्याच्या या रागाचा फायदा घ्यायला शिक त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर अबोलीचं चेकअप करतात आणि आता ती रिकवर झाली आहे तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता परंतु तिची खूप काळजी घ्यावी लागणार असं रमाला सांगतात हा राघो सांगते होय डॉक्टर आम्ही तिची सगळी काळजी घेऊ आता डॉक्टर तिथून निघून जातात तर काही वेळानंतर अजिंक्य आणि क्रिश देखील आलेले असतात तर आजी म्हणते पोरी तुला असं झोपलेलं पाहून आमचं सुद्धा आयुष्य थांबल्यासारखं झालंय ग त्यावर क्रिश सांगतो होय आपली अबोली किती ॲक्टिव आहे ना तिला पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तेव्हा आता सर्वजण हसत असतात आणि तेव्हाच डॉक्टर व्हीलचेअर घेऊन आत येतात ती व्हीलचेअर पाहताच सर्वजण एकदम सुन्न होतात तर डॉक्टर सांगतात यापुढे अबोलीला नेहमी याचीच गरज लागणार आहे नंतर क्रिश आता अबोलीला आ आधार देत व्हीलचेअरमध्ये बसवतो अबोलीच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा अजिंक्य म्हणतो अबोली चल आपल्याला निघायला हवं अबोली होकार देत आता व्हीलचेअर फिरवते तर दुसरीकडे पल्लवी सांगते की त्यांनी ना खूप शातीरपणे हे सगळं का काम केलंय मी सगळे सी सी टी व्ही फुटेज चेक केले परंतु अबोली स्वतःहून आपल्या गाडीसमोर आली आहे हे कशातच नाही तिथे सी सी टी व्हीच नव्हता आणि जर काही असं झालं असतं ना तर आपलं अर्ध काम झालं असतं विजया सांगते की आता एकच उपाय आहे अबोलीला फक्त सचितला थांबवायचं आहे त्याला अडकवायचं आहे परंतु जर का पल्लवीने हा आळ स्वतःवर घेतला ना तर सचित तू आणि शार्दूल रात्रीच अमेरिकेला जाऊ शकता तेव्हा सचित भडकतो आणि तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का मी पल्लवीला या सगळ्यात अजिबात अडकवणार नाही असं तो स्पष्टपणे सांगतो हवं तर आपण एखाद्या ड्रायव्हरला हे करायला सांगू शकतो तेव्हा विजया म्हणते नाही नाही बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास टाकता येणार ना कारण आत्ता तो आपला ऐकेल परंतु पुढे जाऊन अजिंक्य आणि अबोलीने त्याच्यावर प्रेशर टाकलं तर पुढे जाऊन हेही सांगेल की आपण त्याला पैसे दिलेत त्यामुळे आपण यात आणखी अडकू असं सचितला समजाव तेव्हा पल्लवी आता त्या दोघांनाही शांत करते आणि शार्दुलसाठी मी हे करायला तयार आहे असं बोलते सचितला मात्र हे अजिबातच मान्य तेव्हा पल्लवी त्याला समजावत अजिबात बायको आणि शार्दूलची आई म्हणून मला आता खंबीरपणे उभं राहावंच लागेल तुला शार्दुलची शपथ आहे मला हे सगळं करू देत तू शार्दुलला घेऊन पुढे जा आणि ट्रीटमेंट सुरू कर हवं तर मी नंतर येईल आणि आता जरी नाही आले ना तरी मला स्वतःची काळजी नाही शार्दूल बरा झाला ना तर मला सगळं मिळाल्यासारखं आहे मुळे प्लीज माझं ऐक अशी ती रिक्वेस्ट करते तेव्हा सचिन देखील आता गप्प झालेला असतो तर दुसरीकडे नीता आता खूप खुश होत मनाशी म्हणते की अबोलीची ही अशी अवस्था पाहायला खूप मज्जा येणार तिला चालता फिरताही येणार नाही खूप माज होताना तिला आणि तेव्हाच आता अजिंक्याची गाडी चाळीत येते सर्वजण खाली उतरतात तर अजिंक्य आता गाडीच्या डिकीतनं व्हीलचेअर खाली काढतो तर क्रिश अबोलीला उचलून व्हीलचेअर मध्ये बसवतो तर आता चाळीतील सर्वच लोक तिथे जमा होतात आणि अबोलीची ही अशी अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असत तेव्हा अबोली सांगते तुम्ही काळजी करू नका मी श्वास घेते आणि मी अगदी ठीक आहे त्यानंतर अजिंक्य अबोलीला घराकडे घेऊन जात असतो तेव्हा नीता नाटकं करत लगेच म्हणते अबोली हे काय करून ग तू आधी निदान स्वतःच्या पायावर तरी चालत होतीस आता सतत कुणाची ना कुणाची मदत लागणार आणखी किती त्रास देणार ग तू लोकांनाही तुझं ओझं वाटेल तेव्हा आजी ओरडतच नीताला गप्प करते आणि तिचा हात पकडत बाजूला करते व सांगते की जा तुझ्या घरी जा तेव्हा नीता आता निघून गेलेली असते तर आजी आता अबोलीची नजर काढते तेव्हा आणि का चाळीतील इतर अबोलीला आधार देत म्हणत असतात की तुला काही लागलं ना तर हक्काने सांग आम्हाला घरचेच समज ते ऐकताच अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर क्रिश आणि अजिंक्य तिला आत घेऊन येतात तेव्हा अबोली रडायला लागते आजी भाऊ खोत म्हणते अबोली अब असं ग काय करतेस आता डोळ्यात पाणी आणू नकोस सगळे तुझ्या सोबत आहोत त्यामुळे तू लवकर बरी होशील असं प्रेमानेच बोलते तर दुसरीकडे पल्लवी पोलीस स्टेशनमध्ये येते आणि कॉन्स्टेबलला सांगते की मला कबुली जबाब द्यायचा आहे तेव्हा ते, ते कॉन्स्टेबल कसला कबुली जबाब असं विचारतात तेव्हा पल्लवी सांगते की आठ दिवसांपूर्वी माझ्या गाडीने एका बाईला उडवलं त्यावेळी गाडी मी चालवत होते तिला जबर मार लागला इतका किती डिसेबल झालीये आता ती कधीच चालू शकत नाही आणि त्याच गोष्टीचा मला कबुली जबाब द्यायचा आहे दुसरीकडे आता राघू अबोलीला सांगत असते की वहिनी तू आता कसलाही विचार करू नकोस दादा आता कुठेही जाणार नाही तो परत आपल्या घरी येईल तेव्हा अबोली म्हणते की होय ते कधी परत येतील ना याचीच मी वाट पाहते रमाला अबोलीच्या गोळ्यांबद्दल सांगत असते तेव्हाच आता क्रिश तिथे येतो आणि अजिंक्य व अबोलीला सांगतो की आपला सगळा प्लॅन फसलाय सचित राजेंवरचा आरोप पल्लवीने स्वतःवर घेतलाय आणि त्यांना क्लीन मिळाली मिळालीये आता आपण त्यांना मुंबई सोडून जाण्यापासून नाही थांबवू शकत ते ऐकताच सर्वांनाच खूप टेन्शन येतं आणि तेव्हाच अबोलीला सचितचा फोन येतो सचित फोनवर सांगत असतो की अबोली मला थांबवण्याचा तुझा डाव फसलाय आणि खरं तर तुझी ही अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतं परंतु त्यामागचा हेतू पाहून ना मला तुझ्याबद्दल जरासुद्धा सिंपती वाटत नाही तू तु, तुझ्या पापांची फळं भोगत आहे आणि अबोली मी जातोय नली तू हरलीस अबोली आणि मी जिंकलोय ते ऐकून अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं तर पुढील भागात विजय अबोलीला सांगते की सचितला क्लीनचीट आहे आणि तो जातोय अबोली तेव्हा अबोली खुश होत म्हणते विजया तुला काय वाटलं तू जिथे संपतेस ना तिथे ही अबोली सुरू होते तेव्हा विजया तोऱ्यानेच सांगते काहीही झालं ना तरी तू माझं भांड कधीच फोडू शकत नाही तर तेव्हाच अजिंक्य विश्वासला घेऊन तिथे येतो आणि विजयाला म्हणतो तुझं भांड फोडण्यासाठी हा पुरावा पुरेसा आहे ना आता विश्वासला पाहताच विजयाच्या पायाखालची जमीनच सरकते